भाजपने रायगडावर येऊन नाक घासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची माफी मागावी अशी टीका सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केली छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदीसोबत केल्याने संपूर्ण देशभरातून भाजपावर टीका केली जात आहे बीडमधील एका कार्यक्रमात धनंजय मुंडे एका टी व्ही वाहिनीशी बोलताना भाजपावर निशाणा साधला केंद्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या भाजपने स्पष्ट करावं की मोदीची तुलना महाराजांसोबत करणे हा महाराजांचा अपमान असेल तर भाजपने रायगडावर येऊन नाग घासून महाराजांच्या मावळ्यांची माफी मागावी असे धनंजय मुंडे म्हणाले भाजपाच्या एका कार्यकर्त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे या देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जे सर्वांच्या रक्तात आहे त्या महाराजांची तुलना मोदींच्या बरोबर करणे म्हणजे भाजपच्या या अवलादींमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती सुरुवातीपासूनच किती घृणा आहे असंही धनंजय मुंडे म्हणाले ज्या पद्धतीने भाजप छत्रपती शिवाजी महाराजांचा पावला पावलावर अपमान करत आहे यावरून भाजपने लक्षात घ्यावं त्यांना या भारतात महाराष्ट्रात उथळ माथ्यानं उद्या फिरायचं आहे अन्यथा तुम्हाला राज्य आणि केंद्रातील जनता फिरू देणार नाही असंही मी मुंडे यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याने महाराजांचा अपमान कधी सहन केला नाही मात्र आता मर्यादेच्या बाहेर चाललंय आणि सहनशक्तीच्या बाहेर चाललंय असेही धनंजय मुंडे म्हणाले धन्यवाद